करू शक माझ्या समाजाने त्या विषयी एवढ्या हालापिष्टा भोगल्या. लाईट बंद केल्यामुळे लोकांना पाणी प्यायला नाही मिळालं. मी ती ताकद नाही व्हायला जाऊ देणार. हा एक झालं की समाजाचे हाल झाले, गैरसोय झाली, समाज रुसला नाही. एक फोन बी करून म्हणला नाही की म्हणजे गैरसोय झाली. त्यांची जरी गैरसोय झाली असली पण एक सांगतो, त्यांच्या डोळ्यात स्वप्न जे घेऊन आले होते ते मी भंग नाही होऊ देणार अजिबात. त्यांचे हाल झाले असतील त्यांनी ते सहन पण केले. आणि मुलगा म्हणून सांगतो सहन करा ना विलाज. आपल्या लेकरांना जर चांगले दिवस बघायचे असले तुम्हाला सहन करायला लागेल. तुम्ही जे स्वप्न घेऊन त्या सभेला आले होते मी तुम्हाला दिसलो नसेल, तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल, नाराज नका. तुम्ही जे स्वप्न घेऊन आला तारक्षणाचं ते घेतल्याशिवाय घेणसभे मागे सरकणार नाही. शब्द आहे माझा त्यांच्या पदरात आरक्षण टाकेल, वेळेप्रसंगी टोकाचं उपोषण करू. माझी अंतयात्रा जरी निघाली तरी चालत पडता माघार मागं वाटणार. एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघणार नसतं माझी अंतयात्रा, त्याशिवाय मी मागं वाटणार नाही. आणि बायकोला पोरा सुद्धा सांगितलेलं आलो होतं तुमचं, कारण मी